नमस्कार, मी कोलते कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी इथून श्रुतिका कोलते आज आपणास ॲडव्हान्स एक्सेलची असाइनमेंट नंबर 28 दाखवणार आहे. प्रथम आपण सिच्युएशन पाहूया. एक ज्वेलरीचे शीट आहे ज्वेलरीबद्दलचं. तर यू डील इन जिम्स अँड ज्वेलरी, यू हॅव ए वर्कशीट कंटेनिंग डिटेल्स ऑफ ऑर्डर्स रिसिव्ह्ड फ्रॉम वेरियस रिजन्स ड्युरिंग दी मंथ. You want to be able to analyze this data to understand region-wise sales of different items. So you decide to create a pivot table. आपल्याला एक pivot table बनवायचं आहे. After the table is created, you want to find out the sales value of diamond item in the south region. For this, you create two slicers, one or items and वन फॉर रिजन. एका ॲटमसाठी, एक डायमंड ॲटमसाठी आणि एक रिजनसाठी, म्हणजे जो साऊथ रिजन आहे यासाठी आपल्याला स्लायझर बनवायचा आहे. प्युअर टेबल त्यासाठी प्रथम आपल्याला घ्यावं लागेल. ह्यासाठी जे पूर्ण शीट आहे यासाठी जे इन्स्ट्रक्शन दिले आहेत, सिलेक्ट ऑल सेल्स कंटेनिंग ऑर्डर इन्फॉर्मेशन, create slicers on the item and regions field and positions them suitable, use item as the rows, म्हणजे ॲटम हे मला रो वाईज हवं आहेत, यूज रिजन ॲज दी कॉलम, कॉलम वाईज रिजन पाहिजेत. दी साऊथ रिजन इज इन द रिजन स्लायझर, स्लायझरमध्ये मला साऊथ पाहिजे. इन्शुअर दॅट ए सेल इन द प्युअर टेबल इज ॲक्टिव, त्यासाठी मला प्युअर टेबल ॲक्टिव करावं लागेल. यूज सम ऑफ अमाऊंट as the values, keeping the control key pressed, select the two diamond items in the item slicer. आपण आता एक्सेलमध्ये पाहूया कशा पद्धतीने आपण बनवू शकतो. ऑर्डर नंबर, आयटम्स, रिजन आणि अमाऊंट दिलेली आहे. तर आपल्याला यासाठी पूर्ण टेबल मी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबमधील टेबल सब टॅबमधील प्युअर टेबल हा ऑप्शन ऑन केला आहे. सिलेक्टेड टेबल ऑर रेंज, जो मला अदर शीटमध्ये पाहिजे आहे, ओके केलं. अदर शीटमध्ये इथे आलं दिसेल. मला आता ॲटम वाईज मी बोलले होते की रो वाईज पाहिजे ॲटम आणि रिजन हे कॉलम वाईज पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. आणि अमाऊंट जी हवी आहे ती व्हॅल्यूजमध्ये सम ऑफ करायची आहे, ज्या ठिकाणी मी इथं ऑटोफिल किंवा ड्रॅग अँड ड्रॉप करू शकते. कॉलममध्ये रिजन आणि रोजमध्ये ॲटम आणि व्हॅल्यू त्यांची मी अमाऊंट जी आहे ती सम केली आहे. आता या ठिकाणी प्युअर टेबल जे दिसते ते सर्व जे लेबल्स आहेत रोमधले ते सगळे दिसत आहेत आणि कॉलम वाईज सगळे रिजन दिसत आहेत. तर या ठिकाणी मला जो ड्रॉपडाऊन ॲरो दिसतो आहे त्या ठिकाणी मी क्लिक करते आणि सिलेक्ट ऑलला अनचेक करते. ओनली डायमंड पाहिजे मला. डायमंडचे दोन ॲटम्स आहेत ते मी सिलेक्ट केले आहेत आणि ओके केलं आहे. त्यानंतर कॉलम वाईज मला कोणते पाहिजे आहेत, तर मला ओनली सिलेक्ट ऑल अनचेक केलं आणि साऊथ पाहिजे म्हणून ओके केलं. ओनली साऊथ अँड ग्रँड टोटल मला दिसते. आता या प्युअर टेबलचं मला कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, मी हे सिलेक्ट केलं. कन्वर्जन करायचं आहे मला ते स्लायझरमध्ये करायचं आहे. यामध्ये प्युअर टेबलचा जो नवीन टॅब ओपन होतो त्यामध्ये सब टॅब जो ॲनालाइज आहे यामध्ये फिल्टर, फिल्टरमध्ये इन्सर्ट स्लायझर, याला मी क्लिक केलं. आणि मला ॲटम आणि रिजन वाईज पाहिजे म्हणून मी ॲटम आणि रिजन एवढे दोन स्लायझर मी ऑन केलेत. तर तुम्हाला इथं स्लायझर दिसत आहेत. आपल्याला जर प्रेझेंट करायचं असेल कुठला आयटम कुठे आहे, कुठल्या रिजनमध्ये आहे, तो आपण या ठिकाणी दाखवू शकतो. तो अशा पद्धतीने दिसेल. आता मला साऊथमध्ये तीनच आयटम आहेत, परंतु मला जो त्यांनी सांगितला आहे तो दाखवायचा आहे. कंट्रोल की प्रेस करून मला हे दोन्ही आयटम दाखवायचे आहेत साऊथमध्ये. ती वन बाय वन आपण बघू शकतो. अशा पद्धतीने साऊथमधले दोन्ही आयटम आपण बघू शकतो. तर
तर असं हे ॲटम वाईज आणि रिजन वाईज आपल्याला स्लायझरचा उपयोग होतो. कुठल्या याच्यामध्ये कुठे आहे, सपोज ईस्टमध्ये कोणते आहेत, नॉर्थमध्ये कोणते आहेत, तर त्या पद्धतीने ते हायलाईट्स होतील. आता ओनली साऊथ मला हवं आहे म्हणून मी साऊथमधले दोन ॲटम हे मला हायलाईट करून मी दाखवते. ही असाइनमेंट करून बघा. यामध्ये सर्वप्रथम जे मेन टेबल दिलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इन्सर्टमध्ये प्योर टेबल ऑप्शन ऑन करून जे आपल्याला ॲटम पाहिजे रो लेबलमध्ये आणि कॉलम लेबलमध्ये आणि त्यांची सम करायची आहे तेवढेच ॲटम आपण हायलाईट करणार आहोत. त्यानंतर ड्रॉपडाऊन ॲरोमध्ये जाऊन जे दोन ॲटम हवे तेवढेच सिलेक्ट केलेत आपण. आणि कॉलम वाईज मला जे रिजन पाहिजे तेवढं एकच जो साऊथ हवा आहे तो तेवढा सिलेक्ट केला आहे. त्यानंतर मी प्युअर टेबलला मी सिलेक्शन केलं आणि सिलेक्शन केल्यानंतर नवीन एक टॅप ओपन होतो प्युअर टेबलचा. त्यामध्ये मी जो ॲनालाईजमध्ये इन्सर्ट स्लायझर हा ऑप्शन ऑन केला आणि यामध्ये जे मला दोन ॲटम वन बाय वन बघायचे तसे मी बघू शकते, चेक करू शकते. एखाद्याला प्रेझेंट करायचं असेल, दाखवायचं असेल तर ते दाखवू शकतो. कुठल्या रिजनमध्ये कुठल्या ॲटम्स आहे त्याची अमाऊंट किती आणि ग्रँड टोटल किती आहे ती आपण दाखवू शकतो. ही असाइनमेंट करून बघा. ही असाइनमेंट करताना मजा येईल कारण प्युअर टेबल हे मागच्याही असाइनमेंटमध्ये आपण शिकलो आहे. आता याच्यामध्ये स्लायझर एक कसं ॲड करायचं हे दाखवलेलं आहे. ही नक्की आवडेल. पुढेही मी असाइनमेंट बनवते आहे ते